शाळेतील विद्यार्थी पैसे आणि कार्ड घेऊन रांगेत का उभे आहेत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। तर ही सर्व मुलं बँकेत रक्कम भरण्यासाठी उभी आहेत। आता बँक कुठे आहे असा प्रश्न पडला असेल तर हे बसलेले चिमुकले ही बँक चालवतात। ही अनोखी बँक औरंगाबादमधील सिंदून जिल्हा परिषदेच्या शाळेत चालवली जाते। घरून बिस्किट अथवा चॉकलेट खाण्यासाठी मिळालेल्या पैशातून ही मुलं 1-2 रुपये वाचवून या छोट्या बँकेत बचत करतात। काही महिन्यापूर्वी शहरात सर्कस आली होती, त्यावेळी सर्कस मालकानं शालेय विद्यार्थ्यांना अर्ध्या तिकिटात सर्कस पाहण्याची योजना शाळेला दिली। मात्र पैसे नसल्यानं जवळपास 50 विद्यार्थ्यांना सर्कसला जाता आलं नाही। त्यातूनच ही कल्पना शिक्षकांना सुचली आणि ही छोटी बँक अस्तित्वात आली। ह्या मुलांना पैशाची अशी केव्हाही गरज पडली तर कमतरता होऊ नये म्हणून आम्ही शाळेतच बँक राबवण्याचं ठरवलं, ज्याच्यामध्ये की विद्यार्थ्यांनीच दररोज पैसे जमा करायचे, खाऊसाठी पैसे मिळतातच त्यांना, 10-5 असे पैसे रुपये मिळतातच, तर ते पैसे काही खर्च करायचे आणि काही ते बँकेत टाकायचे। जिल्हा परिषदेच्या या शाळेतील 1-8 वर्गात जवळपास 150 विद्यार्थी असून सर्व विद्यार्थी आपल्या खाऊच्या पैशात बचत करून बँकेत पैसे जमा करतात। जमा केलेल्या पैशांची रितसर नोंद पासबुक मध्ये करण्यात येते। इतकंच नाही तर जमा झालेल्या पैशांमधून त्यांना पेन पेन्सिल घेण्यासाठी कर्जही मिळतं आणि याच बचतीतून त्यांना दिवाळीनंतर सहलीला जायचंय। आमची शाळा सर्कस पाहायला गेली होती, माझ्याजवळ पैसे नव्हते म्हणून मी सर्कस पाहायला गेले नाही। आमच्या शाळेत बँक सुरू झाली, मी त्याच्यात पैसे टाकले, माझ्या 20 रुपये जमा झाले। बँक सुरू झाल्यापासून या बँकेत जवळपास 1000 बचत विद्यार्थ्यांनी केली आहे। जिल्हा परिषदेच्या या शाळेत बँकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बचतीचं महत्व पटवून देण्याचं काम शिक्षक करतायत। त्यामुळे या उपक्रमानं बचतीबरोबरच गरजेच्या वेळी हक्काची रक्कम मिळवण्याची हक्काची जागा देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे। विशाल करवळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।